सदलगा शहरातील पदवी पूर्व महाविद्यालय राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा। चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या शासकीय पदवी पूर्व विद्यालयामध्ये ऑक्टोबर 29 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला। प्रारंभी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वागत गीत व प्रार्थना गीत गायले। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य अजित कुमार सुतार, प्रमुख पाहुणे शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य एन आर पाटील, सदलगा हायस्कूल सदलगा या प्रशालेचे प्राचार्य लंगोटे सर, सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी करियप्पा गावडे, सदलगा पोलीस स्टेशनचे ASI सरदार संदी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रीय ध्वजरंगाचे फुगे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले। या क्रीडा महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी चिकोडी जिल्हा क्रीडा संयोजक अजय मोने, तालुका क्रीडा संयोजक मानचकनवर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम युवा संघाचे अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी, शालेय व महाविद्यालयीन शारीरिक क्रीडा शिक्षक, प्राध्यापक, व्याख्याते व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी क्रीडा स्पर्धा 3 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत। सूत्रसंचालन वीरेश पाटील सर यांनी केले। पंच न्यूजसाठी सदलगाहून अण्णासाहेब कदम।